अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका. देविदास पवार, आयुक्त अमरावती महापालिका. अकोट तालुक्यामध्ये येत असलेले सावरा रंभापूर हे गाव जागृत झोटिंग महाराज देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे रविवारी 21 एप्रिलला दुपारी 1 ते 2 दरम्यान वडाळी ते रंभापूर या मुख्य रोडवरील शेतातील ज्वारीच्या काढणीच्या आलेलं पीक व त्यामधील 2 स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले आहेत. या घटनेने शेतीमालक हादरले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वडाळी ते रंभापूर या मुख्य रोडवरील शेतातील ज्वारीचे काढणीला आलेले पीक व त्यामधील 2 स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले आहेत. प्रमोद शालिग्राम गीते यांचं हे शेत आहे. त्यांनी 4 एकरमध्ये गेल्या 5 ते 4 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करून कर्ज बाजारी होऊन पीक उभं केलं. उभारणीस कापणीला आलेले पीक हातातोंडाशी घास जिच्या भक्ष्यस्थानी पडलाय. येथील शेतामधून जात असलेल्या महावितरणाच्या कोलमडलेल्या तारामधून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे संपूर्ण शेतातील ज्वारीचे काढणीला आलेले पीक व त्यामधील 2 स्प्रिंकलरचे सेट जळून खाक झालेत. बाजूच्या शेतामध्ये विजेचा जिवंत जमीनदोस्त झालेला तिरपा खांब व जिवंत तार आजही या आगीच्या तांडवाशी साक्ष देत आहेत. काळगंवहान ते रंभापूर या रस्त्यावर विद्युत मंडळाचे विद्युत रोहित्र उपकरण स्रोत दीपीला एकही फेस सुद्धा नाही. डायरेक्टली वायर तार जोडलेली आहे, गेट नाही. या बेजबाबदार भोंगड कारभाराला शेतकरी वर्ग वैतागला आहे. यामुळे दुर्घटना नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला कितीतरी वेळा शेतामधील कोलमडलेल्या तारा व तिरपे पोल दुरुस्त करण्याबाबत वारंवार फोन भ्रमणद्वारे तक्रारी केल्यात. नमस्कार, माझे नाव धीरज गजानन गीते, उपसरपंच सावरा रंभापूर. काल दिनांक 21/4/2024 रोजी दुपारी 1 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आमच्या गावातील शेतकरी यांचे 4 एकर शेतातील पूर्ण ज्वारी आणि 2 स्प्रिंकलरचे सेट हे जळून खाक झालेले आहेत. तरी या संबंधित नुकसानास जबाबदार हे पूर्णपणे MSEB आहे. MSEBच्या भोंगळ कारभारामुळे या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई MSEBने करून द्यावी, नाहीतर आम्ही येत्या काही दिवसात त्या टोकाची भूमिका घेऊन MSEBला धारेवर धरू. काल दिनांक 21/4/2024 रोजी आमच्या रंभापूर गावात एक अकस्मात घटना घडली. जे म्हणजे तोंडाशी आलेलं पीक ज्वारीचं पूर्ण 4 एकरातलं पीक आणि जवळजवळ 2 स्प्रिंकलरचे सेट त्याच्यात खलात झाले आणि MSEBच्या भोंगळ कारभारामुळे ह्या शेतकऱ्याचा जो बळी गेला, हा जो खर्च आहे हा जर त्या संबंधित विभागानं जर भरून दिला नाही तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांना आंदोलन करू, त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांच्या. येथील कुंभकर्णी झोपेत असलेल्या महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी प्रमोद गीते यांचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. आधीच डोक्यावर कर्ज आणि ज्या पिकाच्या भरोशावर कर्ज घेतलं ते पिकच हातचं गेल्याने शेतकरी गीते हवालदिल झाले आहेत. मी प्रमोद शालिग्राम गीते, राणा रंभापूर, तालुका अकोट, जिल्हा अकोला. माझ्या शेतात 21/4/2024 रोजी 1 ते 1.5 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. पूर्ण 4 एकरातला कळवा आणि आलेलं पीक ते पूर्ण नष्ट झालेलं आहे. तरी वारंवार विनंती करूनही इलेक्ट्रिक बोर्डाला वारंवार विनंती करूनही त्यांनी माझ्या शेतातली तार ओढलेले नाही, तट केलेले नाही आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण कळवा खाक झालेला आहे. पूर्ण पीक आलेलं तोंडाशी आलेलं पीक पूर्ण खलात झालेलं आहे. त्या आणि एक सट पूर्ण सट स्प्रिंकलरचा तोही जळून खाक झालेला आहे. तरी इलेक्ट्रिक बोर्डामुळेच हे माझं नुकसान झालेलं आहे. यावेळी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होऊन शेतकऱ्याला महावितरण कंपनीमुळे आग लागली तेव्हा नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. पटवारी बेलसरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाचा पंचनामा सादर केलाय. अविनाश गीते, राजेश तायडे, मंगेश गीते, संजय गीते, मोहन गीते, लक्ष्मण फुकट, योगेश गीते, शालिग्राम गीते यांनी नुकसान भरपाई न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा दिला आहे.